we have already started, that is the percentage composition of an alanine. हे आपण पाहिलेलं आहे. तर आपण पर्सेंटेज कंपोजिशन वर अजून एखादा प्रॉब्लेम बघूया. दॅट इज गिवन इन अवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक. सो प्रॉब्लेम नंबर जी ऑफ अवर चॅप्टर नंबर सेकंड, द रेड कलर ऑफ ब्लड इज ड्यू टू, द रेड कलर ऑफ ब्लड इज ड्यू टू कंपाउंड कॉल्ड हिमोग्लोबिन. इट कंटेन 0.335% आयर्न. Four atoms of iron are present in one molecule of hemoglobin. What is the molecular formula of hemoglobin? So see here, the red blood red color to the blood is due to the hemoglobin. Kashamule asto red color ha hemoglobin mule asto. The it contain 0.335% Fe. It contain 0.335% Fe. That means म्हणजे काय, तर 100 ग्रॅम हिमोग्लोबिन 100 ग्रॅम हिमोग्लोबिन कंटेन और हॅज 0.335 grams ऑफ आयर्न. पर्सेंट म्हणजे काय, पर्सेंट म्हणजे काय, 100 पर्सेंट म्हणजे काय, 100. तर 100 ग्रॅम हिमोग्लोबिन मध्ये आयन किती आहे, 0.335 grams ऑफ आयन. नाव सी हियर, फोर ऍटम्स ऑफ आयन्स आर प्रेझेंट इन वन मॉलिक्युल. एका मॉलिक्युल मध्ये, एका हिमोग्लोबिनच्या मॉलिक्युल मध्ये किती ऍटम्स आहेत आयनचे, 4 ऍटम्स आहेत. तर व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हिमोग्लोबिन, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हिमोग्लोबिन असा आपला प्रश्न आहे. नाव वी नो दॅट पर्सेंट कंपोजिशन, वी नो दॅट द फॉर्म्युला पर्सेंट कंपोजिशन इज इक्वल टू काय, दी आपण काल मागील लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. पर्सेंट कंपोजिशन ऑफ एन इलिमेंट ऑफ इच इलिमेंट ऑर एफी. सपोज इथे आपण एफी घेऊया, ठीक आहे, इज इक्वल टू दी वेट ऑफ इलिमेंट दॅट इज एफी डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट मल्टीप्लाइड बाय 100. हे आपला फॉर्म्युला आहे. ओके, पर्सेंट कंपोजिशन काढायचा फॉर्म्युला काय आपला, तर पर्सेंट कंपोजिशन इज इक्वल टू वेट ऑफ इलिमेंट डिवाइडेड बाय मोलर मास और मॉलिक्युलर वेट मल्टीप्लाइड बाय 100. आता आपल्याला इथे काय काढायचं आहे, मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन. सपोज यू हॅव टू फाइंड आउट दी मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन. मग आपल्याला कसं करता येईल हे बघा. सो मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन इज इक्वल टू, हे पर्सेंट कंपोजिशन आपल्याला दिलेलं आहे ना, इथे किती दिलेलं आहे, हे पर्सेंट कंपोजिशन दिलेलं आहे. मग पर्सेंट कंपोजिशन आपण डिवाइड बाय करूया, हे पर्सेंट कंपोजिशन आपण डिवाइड करायचं आणि वेट ऑफ इलिमेंट, वेट ऑफ एफी कुठले दिलेले आहेत आपल्याला. सो वेट ऑफ एफी, एफी किती दिलेले आहेत, एका मॉलिक्युल मध्ये किती एफी आहेत, 4. एका मॉलिक्युल मध्ये किती एफी आहेत, 4. सो 4 इंटू वेट किती दिलेला आहे, 55.84. किती दिलेला आहे, 55.84. सो 55.84 डिवाइडेड बाय मोलर मास माहित नाही, मग पर्सेंट कंपोजिशन आपण लिहायचंय 335 मल्टीप्लाइड बाय 100. सो हियर वी गेट दी मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन. आपल्याला काय प्रश्न कसा दिलेला आहे, सी हियर, द रेड सेल ऑफ अ ब्लड, रेड कलर ऑफ द ब्लड इज ड्यू टू द कंपाउंड ऑफ हिमोग्लोबिन. इट कंटेन 0.335% एफी, म्हणजेच किती, 100 ला 0.335 grams हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, आणि ते काय अजून सांगतायत की 4 ऍटम्स ऑफ एफी आर प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ हिमोग्लोबिन. 4 ऍटम्स ऑफ एफी आर प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ हिमोग्लोबिन, ठीक आहे, आणि आपल्याला ऍटॉमिक वेट ऑफ आयन दिलेला आहे. नाव सी हियर, वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ पर्सेंट कंपोजिशन इज इक्वल टू, आपल्याला हे माहिती आहे, आपण वर्गामध्ये सुद्धा काढलेलं आहे क्लासमध्ये,
ओके दी परसेंट कंपोजिशन ऑफ Fe इज इक्वल टू दी वेट ऑफ Fe म्हणजे वेट ऑफ दैट इलेमेंट डिवाइडेड बाय मोलार मास मल्टीप्लाइड बाय 100. ठीक है तर मग त्या पद्धतीने मोलार मास या बाजूला आणलं परसेंटेज कंपोजिशन आपण त्या बाजूला नेलं तर एका ऐटम मध्ये टोटल वेट जसं आपण पाण्याचं काढताना काय करतो H2O त्यावेळेला आपण काय करतो दोन करतो दोन हायड्रोजनचं बघतो म्हणजेच काय इथं किती आहेत एका मॉलिक्यूल मध्ये किती Fe चे ऍटम आहेत चार म्हणजे 4 × 55.84 सो हियर 4 × 55.84 डिवाइडेड बाय दी परसेंट कंपोजिशन इज मल्टीप्लाइड बाय 100 वी गेट दी मोलार मास ऑफ दॅट हिमोग्लोबिन इट इज इक्वल टू दी 66 किती येत आहे मी सोडवलेलं आहे सो इट इज इक्वल टू 66674.62 per mole एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट निघालं एवढे ग्रॅम्स पर मोल हे काय निघालं त्याचं मॉलिक्युलर वेट तर आपला हा प्रॉब्लेम्स हा थोडासा वेगळा आहे हे याच्यावरून पण आपल्याला काढता येईल हे मला सांगायचं होतं म्हणून मी हा प्रॉब्लेम इथे घेतलेला आहे ओके नाउ नेक्स्ट आता आपण बघूया नाउ सी मी इथे आपला वेळ जायला नको म्हणून मी दुसरा एक प्रॉब्लेम इथे लिहून ठेवलेला आहे ठीक आहे नाउ सी हियर दी मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय मॉलिक्युलर फॉर्म्युला दी ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला वेट म्हणजेच काय मोलार मास म्हणजेच काय मॉलिक्युलर वेट म्हणजेच काय मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू द सम ऑफ ऍटोमिक वेट ऑफ डिफरंट ऍटम्स ऑफ मॉलिक्युल सम ऑफ ऑलरेडी सीन इन लास्ट लेक्चर ठीक आहे मग आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला रिलेटेड टू इम्पेरिकल फॉर्म्युला इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये काय असतं ऍक्च्युअल सिम्पलेस्ट ऍटॉमिक रेशो ऑफ डिफरंट ऍटम्स ऑफ मॉलिक्युल सी द प्रिव्हियस लेक्चर सिम्पलेस्ट ऍटॉमिक रेशो ऑफ डिफरंट ऍटम्स ऑफ मॉलिक्युल ठीक आहे आणि याच्यामध्ये काय म्हणतो आपण ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स फॉर एक्झाम्पल आपण बेन्झिनचं घेतलेलं होतं फॉर एक्झाम्पल आता आपण अनदर घेऊया C2H6 दॅट इज इथेन नाव दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथेन नाव सी द इम्पेरिकल फॉर्म्युला किती असतो बघूया आपण 2H2 6 दॅट मीन्स 2H2 1H2 3 म्हणजेच काय ते झालं C1 आणि H3 दिस इज अ इम्पेरिकल फॉर्म्युला दिस इज अ इम्पेरिकल फॉर्म्युला आणि हा झाला आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला मग आता ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन आहे ते रिलेशन आपण कसे काढतो सो MF दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज डिवायडेड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू N सो N किती येतो बघा आपला सो किती आलं बघा 2 आपण याच्यातून कॉमन काय काढावं लागणार आहेत 2 सो C2 or C2H6 इज इक्वल टू और डिवाइडेड बाय CH3 तर ह्याच्यामधून आपल्याला किती येत आहे 2 म्हणजे N इज इक्वल टू किती झाला आपला 2 N इज इक्वल टू किती झाला आपला 2 हे आपण कशाने काढू शकतो वेट वरून सुद्धा काढू शकतो सो वेट वरून आपल्याला फायनली किती मिळतंय त्याचं 2 हे आन्सर मिळतंय दॅट मीन्स N इज इक्वल टू 2 सो 2 × आपण केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा C ला मल्टीप्लाइड बाय 2 सो C2 आणि 2 नी मल्टीप्लाय केलं H ला किती झालं 6 झालं दॅट इज दी मॉलिक्युलर फॉर्म्युला सम टाइम दी मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू द इम्पेरिकल फॉर्म्युला परंतु काही केसेसमध्ये दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला इज नॉट इक्वल टू इम्पेरिकल फॉर्म्युला तर त्याचं प्रॉब्लेम आपण क्लासमध्ये घेऊया आता मी तुम्हाला इथे एक दुसरा प्रॉब्लेम लिहून ठेवलेला आहे त्याच्याविषयी डिस्कस करूया नाउ सी हियर दी 1 ग्रॅम ऑफ हायड्रेटेड सॉल्ट कंटेन
कंटेन किती है एफी किती है बघा पॉइंट एफी एफी इज इक्वल टू 0.2014 ठीक है ग्रॅम्स ऑफ एफी त्याच्यानंतर कुठला है हे ग्रॅम्स ऑफ सल्फर सल्फर किती ग्रॅम है 0.1153 ठीक है ऑफ सल्फर देन 0.3201 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन किती परसेंट है 0.3201 ओके देन H2O वॉटरचं परसेंटेज किती दिलेलं आहे 0.4532 ग्रॅम्स ठीक है हे सगळं आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे ग्रॅम्स मध्ये दैट मीन्स 1 ग्रॅम ऑफ कंपाउंड कंटेन एंड फाइंड द इम्पेरिकल फॉर्मुला फाइंड आपल्याला काय म्हणतात एम्पेरिकल फॉर्मुला आणि आपल्याला 1 ग्रॅमचे हे आपल्याला कंटेंट दिलेलं आहे आणि आपल्याला सांगतायत की फाइंड एम्पेरिकल फॉर्मुला एटॉमिक वेट दिलेला आहे तर आता ज्यावेळेला वेट दिलेला आहे 1 ग्रॅम मध्ये त्यावेळेला आपल्याला कन्वर्टेड इंटू परसेंट आपल्याला काय दिलेलं असतं नेहमी परसेंट कंपोजिशन दिलेलं असतं मग आपल्याला इथे ह्याला कन्वर्ट टू इंटू परसेंट कंपोजिशन म्हणजे 1 ग्रॅम मध्ये एवढे आहेत तर 100 ग्रॅम मध्ये किती असणार आहे तर 100 ग्रॅम दॅट मीन्स मल्टीप्लाइड बाय 100 टू इच टर्म वी गेट किती येतंय बघा याला जर आपण सगळ्यांना जर मल्टीप्लाइड बाय 100 केलं सो मल्टीप्लाइड बाय 100 वी गेट किती येणार आहे 20 to 20.40% ओके आणि हिअर मल्टीप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 11.53% ओके नाव हिअर 32.01% एंड हियर दी 45.32% म्हणजे काय दिले बघा लक्ष द्यायचं इकडे सो 1 ग्रॅम ऑफ हायड्रेटेड सॉल्ट कंटेन दिस मच थिंग्स ठीक है 1 ग्रॅम मध्ये आपल्याला एक्झाम आपला फॉर्म्युला कशावर आहे तर परसेंट कंपोजिशनवर परसेंट म्हणजे किती असतं मल्टीप्लाइड बाय 100 टू इच टर्म मल्टीप्लाइड बाय 100 वी गेट दी परसेंट कंपोजिशन मग प्रत्येकाला आपण कशाने मल्टीप्लाय केला 100 ने मल्टीप्लाय केलं त्यानंतर आपल्याला काय मिळालं परसेंट कंपोजिशन आता आपल्याला एम्पेरिकल फॉर्म्युला आपल्याला काढता येईल नाव एम्पेरिकल फॉर्म्युला काढायसाठी आपल्याला काय काय लागतं तर इलेमेंट काय काय लागतं इलेमेंट सो इलेमेंट ऍटॉमिक वेट त्यानंतर काय लागतं आपल्याला ऍटॉमिक वेट परसेंट कंपोजिशन त्यानंतर आपलं काय ऍटॉमिक रेशो हे पाठच करायचं ऍटॉमिक रेशो त्यानंतर येतो आपला सिम्पलेस्ट ऍटॉमिक रेशो त्यानंतर काय येतं आपलं सिम्पलेस्ट ऍटॉमिक रेशो म्हणजेच काय होल नंबर रेशो म्हणजेच होल नंबर रेशो किंवा आपण इथे लिहूया होल नंबर रेशो नाव सीयर इलिमेंट्स आपल्याला कुठले दिलेले आहेत एफी ठीक आहे त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे ऍटॉमिक वेट किती आहे सॉरी मॉलिक्युल नाही आहे तो फक्त ऍटम आहे तर मग आपण काय म्हणायचं त्याला ऍटॉमिक वेट सो इट इज गिवन 56 ठीक आहे त्याचं परसेंट कंपोजिशन किती आहे 20.40% ठीक आहे यानंतर काय दिलंय सल्फर सल्फरचं कॉम्पोजिशन किती आपल्याला 11.53 आणि त्याचं वेट किती आहे 32 काय दिला नेक्स्ट ऑक्सिजन त्याचं किती परसेंट आहे 23.01 आणि ऑक्सिजनचं वेट किती असतं हे पाठ करायचं ऑक्सिजनचं वेट त्यानंतर काय दिलंय वॉटर मॉलिक्युल ठीक आहे वॉटरचं वेट किती असतं 2 आणि प्लस 16 दॅट मीन्स 18 सो 18 नाव इट्स परसेंटेज इज गिवन दॅट इज 45.32% हे सगळे काय आहे परसेंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ऍटॉमिक रेशो आपल्याला ऍज पर रूल ऍटॉमिक रेशो माहिती आहे तुम्हाला परसेंट कंपोजिशन डिवाइडेड बाय ऍटॉमिक वेट मग चला काढूया सो किती येत आहे 20.14 डिवाइडेड बाय 56 ओके त्यानंतर इथे पण सेम 11.53 डिवाइडेड बाय 32 ठीक आहे
32.01 डिवाइडेड बाय 16 मी काय करते हे भागिले त्याचच एटॉमिक वेट हे भागिले त्याचच एटॉमिक वेट नाउ हियर 45.32 डिवाइडेड बाय 18 ठीक है आता हे सगळं आपल्याला डिविजन करायचं आहे मग आपल्याला किती उत्तर येतंय ते मी करून ठेवलेलं आहे ते आपण बघूया सो हियर वी गेट पॉइंट थर्टी सिक्स हियर वी गेट 1.44 आणि इथे आपल्याला मिळणार आहे 2.52 हे मिळालं आता आपल्याला आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय तुम्हाला शिकवलं मी की सिम्पलेस्ट ऍटॉमिक रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ह्यांच्यामध्ये जो कुठला स्मॉल असेल त्यांनी सगळ्यांना हे परत एकदा इकडे लिहायचे आणि ह्यांच्यामधला जो स्मॉलर असेल त्यांनी डिवाइड करायचं प्रत्येकाला सो स्मॉलर बघा आधी हे आपण लिहूया इकडे पॉइंट थर्टी सिक्स 1.44 आणि इकडे 2.52 ओके लिहिलं आता काय नेक्स्ट स्टेपला यांच्यामधलं जे स्मॉलर असेल त्यांनी त्यांना डिवाइड करायचं आता बघा पॉइंट थर्टी सिक्स हे तर दोघं मोठेच आहेत म्हणजे काय झालं पॉइंट थर्टी सिक्स इज इक्वल टू 1 झालं इथे पण किती येणार आहे पॉइंट थर्टी सिक्स इज इक्वल टू 1 1.44 डिवाइडेड बाय पॉइंट थर्टी सिक्स इज इक्वल टू 4 आणि इकडे येणार आहे आपलं पॉइंट थर्टी सिक्स 7 किती येणार आहे 7 नाव वी गेट अ होल नंबर रेशो होल नंबरच मिळालेला आहे आपल्याला इथे 1, 2, 5 and 7 तर हे आपला काय होल नंबर रेशो म्हणजे काय असतो तो आपला एम्पेरिकल फॉर्म्युला असतो काय असतो आपला एम्पेरिकल फॉर्म्युला असतो तर मग एम्पेरिकल फॉर्म्युला आपण कसं करणार आहे सो एम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू हे काय 1 काय एफई सो एफई त्यानंतर हे काय आपलं सल्फर ठीक आहे हे 4 काय आहेत आपले ऑक्सिजन O4 आणि वॉटर मॉलिक्युल किती आहेत 7.7H2O दिस इज द एम्पेरिकल फॉर्म्युला दिस इज द एम्पेरिकल फॉर्म्युला ठीक आहे कसं सॉल्व्ह केलं बघूया आपण सो 1 ग्रॅम ऑफ हायड्रेटेड सॉल्ट 1 ग्रॅम मध्ये हायड्रेटेड सॉल्ट मध्ये हायड्रेटेड म्हणजे इथे काय हे वॉटर मॉलिक्युल आहेत त्याला म्हणायचं हायड्रेटेड सॉल्ट ठीक आहे तर याच्यामध्ये एफई दिलाय सल्फर दिलाय ऑक्सिजन दिलाय वॉटर मॉलिक्युल दिलाय आणि आपल्याला म्हणतायत की एम्पेरिकल फॉर्म्युला काढा ठीक आहे आपल्याला इथे पर्सेंट मध्ये दिलेलं नव्हतं आपल्याला किती दिलंय 1 ग्रॅम मध्ये एवढं आहे असं सांगितलं होतं आपण त्याचं पर्सेंट काढलं म्हणजे 1 ग्रॅम मध्ये एवढं आहे तर 100 किती 1 ग्रॅम मध्ये एवढं आहे तर 100 किती मग आपण मल्टिप्लाइड बाय 100 केल्यानंतर आपण ते पर्सेंट मध्ये निघालं 100 एवढं आहे तर 100 किती या पद्धतीने आपण काय काढलं पर्सेंट काढलं आता मग हे पर्सेंट आपण इथे पर्सेंट लिहिले इथे आपलं इलिमेंट लिहिले हे जे इलिमेंट्स आहेत ते इलिमेंट इथं लिहिले त्यानंतर इथं काय घेतलं आपण ऍटॉमिक वेट दिलेले आहेत काही पाठ करावे लागतात आपल्याला ठीक आहे ऍटॉमिक वेट लिहिलं पर्सेंट कंपोजिशन लिहिलं ऍटॉमिक रेशो कसा काढायचा पर्सेंट कंपोजिशन डिवाइडेड बाय ऍटॉमिक वेट मग या पद्धतीने त्यात ते परत तिकडे लिहायचं त्यांच्यातला जो स्मॉलर आहे त्यांनी सगळ्यांना डिवाइड करायचं आणि फायनली कुठल्याचं मिळालं तो इकडे घ्यायचा एम्पेरिकल फॉर्म्युला म्हणून ठीक आहे तो ऍटम आपण इथे लिहायचा या पद्धतीने आपण हे करू शकतो ठीक आहे मग आता मी दुसऱ्या पॉइंट कडे वळणार आहे मला वाटतं तुम्हाला समजलं असेल आपण बघायचे स्टोशिओमेट्री कडे जायचं स्टोशिओमेट्री मीन्स व्हॉट
एंड स्टोशियोमेट्री कैलकुलेशन. सो स्टोशियोमेट्री स्टोकियोमेट्री असं म्हटलं जातं. ठीक आहे, स्टोशियोमेट्री और स्टोकियोमेट्री असं म्हटलं जातं. सो स्टोकियोमेट्री मीन्स इज द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, क्वांटिटी क्वांटिटी. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, तिथे फक्त क्वालिटी बघितली जाते, कंपाऊंडची क्वालिटी बघितली जाते. आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय बघितलं जातं, क्वांटिटी बघितली जाते. कंपाऊंडची काय बघितली जाते, क्वांटिटी. हाऊ मच क्वांटिटी इट हॅज, दॅट इज क्वांटिटेटिव्ह. सो इट इज द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स एंड प्रोडक्ट इज कॉल्ड स्टोकियोमेट्री. ओके, फॉर एक्झाम्पल सीएल एच टू गॅस प्लस सीएल टू गॅस गिव्ह ट्वाइस एच सी एल गॅस. सो हियर द स्टोकियोमेट्री, द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट एंड प्रोडक्ट्स रिलेशन. क्वांटिटी क्वांटिटी बदलत नाही बघा, क्वांटिटी काय होते बदलत नाही. हायड्रोजनचे जेवढे ऍटम्स कन्झ्युम झालेत तिकडे फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मध्ये दिसत आहेत आपल्याला. दॅट मीन्स क्वांटिटी, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द रिएक्टंट अँड प्रॉडक्ट मीन्स क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट. नाउ सी हियर स्टोशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. नेक्स्ट टर्म इज स्टोशियोमेट्रिक और स्टोकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. स्टोकियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. सो हियर द कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन बॅलन्स केमिकल रिएक्शन. सो सी हियर स्टोशियोमेट्री, यांची स्टोशियोमेट्री कशी आहे, बॅलन्स आहे. मग ह्याला काय म्हणायचं, बॅलन्स केमिकल इक्वेशन. याला काय म्हणायचं, बॅलन्स केमिकल इक्वेशन. सो स्टोशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन, द कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन बॅलन्स केमिकल इक्वेशन इज कॉल्ड एज अ स्टोशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. सो कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन बॅलन्स केमिकल रिएक्शन ऑर इक्वेशन इज कॉल्ड. हे बघा, कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, ह्यांचं आपल्याला नंबर ऑफ मोल्स काय काय कॅल्क्युलेट करायचं असतं, मोल्स, नंबर ऑफ मोल्स, मास ऑर व्हॉल्यूम. जर गॅसियस स्टेट मध्ये मॉलिक्युल असतील, रिएक्टंट अँड प्रॉडक्ट गॅसियस स्टेट मध्ये असतील, तर आपण त्यांचं काय मोजणार आहे, व्हॉल्यूम मोजणार आहे. सो कॅल्क्युलेशन करणार आहे, कशाचं कॅल्क्युलेशन करणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑर मास ऑर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट. सो दॅट इज द कॅल्क्युलेशन. याच्यावर आपल्याला या रिएक्शनवर, फॉर एक्झाम्पल टेकन, या रिएक्शनचं काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं. कशाचं कॅल्क्युलेशन करणार आहे आपण, नंबर ऑफ मोल्स ऑर मास ऑर व्हॉल्यूम चं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. ही रिएक्शन कशी आहे, बॅलन्स रिएक्शन आहे. सो कॅल्क्युलेशन ऑफ दीज थिंग्स बेस्ड ऑन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन इज कॉल्ड स्टोशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. ओके, तर मला वाटतं कळलं असेल. कॅल्क्युलेशन करायचे बेस्ड ऑन बॅलन्स केमिकल इक्वेशन.
इज कॉल्ड एज अ स्टोशियोमेट्रिक कैलक्युलेशन. स्टोशियोमेट्रिक कैलक्युलेशन वरून आपण काय काय फाइंड आउट करणार आहे. सो बाय यूजिंग दिस स्टोशियोमेट्रिक कैलक्युलेशन वी कैन फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टेंट एंड प्रोडक्ट, द मासेस ऑफ रिएक्टेंट एंड प्रोडक्ट. Also, if the reactant and products are in gaseous state, that time the volume of that reactant and product. हे आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे, मग याच्यावर बेसमध्ये काही रिएक्शन्स आहे, ओके, याच्यावर बेस काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आपण एक दोन प्रॉब्लेम आपण त्याच्यावरचे बघूया. ठीक आहे, नाउ यू कम टू द प्रॉब्लेम्स. डायरेक्टली आता आपण प्रॉब्लेम कडे येऊया. तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काय करावं लागणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. पहिलं तर आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन लावावं लागणार आहे. पहिल्यांदा आपल्याला टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, कसं करायचं आहे. सो फर्स्ट राईट द केमिकल इक्वेशन, फर्स्ट राईट द केमिकल इक्वेशन, राईट द नंबर ऑफ मोल्स गिव्हन थिंग्स, दॅट इज गिव्हन थिंग्स काय काय दिलेत आपल्याला, व्हॉल्यूम दिली आहे ऑर मोल नंबर ऑफ मोल्स दिले, अँड देन फाइंड द रिक्वायर्ड थिंग. काय काय करायचं आपल्याला, फर्स्ट राईट टू सॉल्व्ह द प्रॉब्लम्स, व्हॉट टू डू टू सॉल्व्ह द प्रॉब्लम, फर्स्ट राईट राईट द इक्वेशन, बॅलन्स इक्वेशन, बॅलन्स इक्वेशन ऑर रिएक्शन, ओके. देन सेकंड वन, राईट राईट द गिव्हन थिंग्स, गिव्हन मोल्स, नंबर ऑफ मोल्स और मास और व्हॉल्यूम, अँड थर्ड पॉइंट फाइंड द रिक्वायर्ड थिंग्स. थर्ड पॉइंट काय, फाइंड द रिक्वायर्ड थिंग्स, काय रिक्वायर केलंय आपल्याला, काय म्हणायचंय त्यांना, काय करायचंय कॅल्क्युलेट, ते काढायचं आपल्याला फायनली. ओके, मग तर आपण डायरेक्टली प्रॉब्लेम कडेच वळूया. आता तर प्रॉब्लेम्स कडे येऊया. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर आय थिंक बॅक पेजवर आहे आपला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर यू, प्रॉब्लेम नंबर यू. सो यू हियर यू, व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म्ड, विल बी फॉर्म्ड, फॉर्म ऑन हीटिंग 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, मी इथे फॉर्म्युला लिहून टाकलेला आहे कॅल्शियम कार्बोनेटचा. सो व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म ऑन हिटिंग द 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो हियर द वे द ऍटोमिक वेट्स आर गिवन, दॅट ऑफ द कॅल्शियम इज कॅल्शियम 40, कार्बन 12 अँड ऑक्सिजन इज 16, ऍटोमिक वेट इज गिवन. नाउ व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म आफ्टर हिटिंग. आता हे आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीचं आपलं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी आपल्याला या स्टोशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं, आपल्याला फर्स्ट राईट द केमिकल इक्वेशन, देन व्हॉट इज गिव्हन ते फाइंड आउट करा, आणि त्याच्यानंतर मग रिक्वायर्ड थिंग फाइंड आउट करा. सो फर्स्ट काय, कॅल्शियम कार्बोनेट. सो कॅल्शियम कार्बोनेट ऑन हीटिंग गिव्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. हे झालं आपलं इक्वेशन, फर्स्ट राईट द इक्वेशन. नाउ सीयर, एवढं कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला हीट करायचंय आणि किती
व्हाट वेट ऑफ कैल्शियम ऑक्साइड इज फॉर्म असा प्रश्न विचार आपल्याला ठीक है। मैं याच्यासाठी आपल्याला आधी एसटीपी कंडीशन च काढूया आपण याच्यासाठी आपण आधी काय करायचं आहे एसटीपी कंडीशन च काढायचं। सो मॉलिक्युलर वेट काढूया आपण। सो मॉलिक्युलर वेट ऑफ दिस कैल्शियम ऑक्साइड कैल्शियम कार्बोनेट कैल्शियम च किती असतं 40 ओके सम ऑफ एटॉमिक वेट ऑफ डिफरेंट एटम्स ऑफ मॉलिक्यूल। सो 40 कार्बन च 12 प्लस 3 मल्टीप्लाइड बाय 16 ऑक्सिजन से किती असतं 3 तीन आहेत ना म्हणून 3 मल्टीप्लाइड बाय 16। सो टोटल टुगेदर वी गेट 40 प्लस 52 प्लस 42 सो वी गेट 100 वी गेट 100 ग्रॅम्स याचं कॅल्शियम कार्बोनेटचं वेट किती झालं 100 ग्रॅम्स म्हणजे मोलार मास इज एक्सप्रेस इन ग्रॅम्स पर मोल। सो आपल्याला इथे किती मिळालेलं आहे 100 ग्रॅम्स पर मोल। नाव कॅल्शियम ऑक्साईडच बघूया आपण कॅल्शियम ऑक्साईडच किती होत आहे 40 प्लस 16 दॅट मीन्स किती होत आहे 56 किती झालं 56 सो 56 ग्रॅम्स ओके नाव 56 ग्रॅम्स सो टोटल हियर द 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम कार्बोनेट व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साइड विल बी फॉर्म ऑन हिटिंग 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट। मग आपण हे बघायचंय की 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑन हिटिंग गिव्ह्स 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड हे किती झालं ऑन हिटिंग ऑफ दिस गिव्ह्स 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड ओके नाव 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट गिव्ह्स हाऊ मच असं आपलं झालं आता क्वेश्चन। सो क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण हे काढू शकतो ठीक आहे। मग आपण काढूया तर क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा इथे किती येणार आहे 19.3 मल्टीप्लाइड बाय 56 किती येत आहे 19.3 मल्टीप्लाइड बाय 56 डिवाइडेड बाय किती येणार आहे 100 डिवाइडेड बाय 100 वी गेट किती येते आंसर मी काढून ठेवलेला आहे किती आला प्लस आंसर 10.8 किती आला आपला आंसर 10.8 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड फॉर्म बाय हिटिंग 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट। मग आपण कसं केलेलं आहे स्टोशिओमेट्रिक कॅल्क्युलेशन फर्स्ट राईट द केमिकल इक्वेशन दॅन फाइंड व्हॉट इज गिवन नंबर ऑफ मोल्स किंवा काय याच्यावरून आपण काय करू शकतो ग्रॅम्सचं रिलेशन कारण हे ग्रॅम मध्ये दिलेलं आहे ना म्हणून आपण हे ग्रॅम मध्ये घेतलं। सो ग्रॅम्स मग आपण फाइंड आउट केलं की 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साइड गिव्ह्स 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम ऑक्साइड मग 19.3 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट गिव्ह्स हाऊ मच अमाऊंट ऑफ कॅल्शियम ऑक्साइड क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला किती मिळालं 10.8 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साइड ठीक आहे। नाव सी अनदर प्रॉब्लम इट इज नॉट पॉसिबल टू कवर टोटल सिलेबस इन कॉलेज सो यू हॅव टू ऑब्झर्व केअरफुली प्लीज। नाव नेक्स्ट इज अ the hourly energy problem number v the hourly energy required requirement of an astronaut's astronauts can be satisfied by can be
satisfied by the energy release, the energy released, energy released when 34 grams of sucrose are burned in his body. प्रॉब्लेम लिहायला खूप वेळ जातोय. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन would be needed to be carried in space capsule to meet his requirement for one day. आपल्याला काय विचारलेलं आहे की आवरली रिक्वायरमेंट दिलेली आहे. एका तासाची रिक्वायरमेंट फॉर द एस्ट्रोनॉट इज 34 grams. ज्या वेळेला सुक्रोज 34 grams ऑफ सुक्रोज बर्न होऊन ऑक्सिजन जो इव्हॉल्व होतो तेवढा त्यांना त्यांच्या बॉडीला लागणार आहे. सो एन आवरली रिक्वायरमेंट ऑफ एन एस्ट्रोनॉट कॅन बी सॅटिस्फाईड बाय द एनर्जी रिलीज वेन एनर्जी रिलीज किती 34 grams ऑफ सुक्रोज ज्या वेळेला बर्न होतील त्यावेळेला त्यांची जी काही एनर्जी बाहेर पडेल दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर 1 hour. सो हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन वुड बी नीडेड टू बी कॅरीड इन स्पेस कॅप्सूल टू मेट द रिक्वायरमेंट ऑफ 1 day. तर त्यांनी आपल्याला काय म्हणतायत एका तासाला 34 grams ऑफ सुक्रोज जेवढा ऑक्सिजन इव्हॉल्व करतो तेवढा एका तासाला लागणार आहे. ठीक आहे, मग एका दिवसाला किती लागेल प्रश्न कसा आहे. एका दिवसाला किती लागेल हा प्रश्न आहे आपला त्यांचा. तर आता आपण याचं सोल्युशन काढूया. ठीक आहे, आधी तर आपल्याला काय काढायचं आपल्याला एक तर आता मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर वेट ऑफ सुक्रोज काढावं लागेल. त्यानंतर आपल्याला काय काढावं लागेल की एका मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर वेट काढल्यानंतर आपल्याला एका तासाला एवढं तर एका दिवसाला म्हणजे 24 तासाला किती हे आपल्याला काढावं लागणार आहे. ठीक आहे, सो सी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज मॉलिक्युलर वेट ऑफ सुक्रोज सॉरी C12H22O11. ठीक आहे, याचा आपल्याला काय करायचं मॉलिक्युलर वेट करूया. सो 12 into 12 काय हे त्याचं 12 म्हणजे हे 12 आणि याचं मोलार मास किती म्हणजे किती आहे ऍटॉमिक वेट किती आहे 12. सो प्लस 22 into 1 आता इथे जागा नाही म्हणून मी इंटू 1 लिहित नाही प्लस 22 प्लस 11 into 16 तर टोटल टुगेदर आपलं त्यांचं वेट किती झालंय. सो हिअर द 342 किती झालं 342 ग्रॅम्स पर मोल हे झालं त्याचं मोलार मास ऑफ सुक्रोज. आता आपल्याला काय करायचे आता आपल्याला रिएक्शन लिहायची आता आपल्याला काय लिहायची रिएक्शन. सो रिएक्शन C12H22O11 सुक्रोजचा फॉर्म्युला. आता हे बर्न होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन
बर्न होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड प्रोड्युसेस सीओ टू अँड वॉटर. सीओ टू अँड वॉटर. सो किती आहेत बघा, कार्बन किती आहेत, कार्बन 12 आहे. सो बॅलन्स लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आपल्याला तिकडे पण तेवढेच पाहिजेत. ठीक आहे, कार्बनला आपण बॅलन्स केलं. आता आपण हायड्रोजन बॅलन्स करूया. सो 22 दॅट मीन्स किती, 11 2 20. सो हिअर वी रिक्वायर द 11 हायड्रोजन. वॉटर मॉलिक्युल किती तयार झाले, 11. फर्स्ट सी कसं बॅलन्स करायचं ते आधी आपण शिकूया. हे आधी बॅलन्स करायचे, कार्बन आणि हायड्रोजन हे बॅलन्स करायचे आणि मग नंतर आपण बघायचे की किती लागणार आहे ऑक्सिजन, किती मॉलिक्युल लागणार आहेत हे चेक करायचं. ठीक आहे, मग याच्यासाठी बघा आता आपल्याला काय करावं लागणार आहे. ऑलरेडी आपल्याकडे 11 ऑक्सिजन आहे, दॅट मीन्स 11 ऑक्सिजन इथं झाले. इथं किती ऑक्सिजन लागणार आहेत आपल्याला, 12 2 24. किती लागणार आहे, 12 2 24 ऍटम लागणार आहे. मग मॉलिक्युल किती लागणार आहे ते बघायचं, 12 O2 एवढे लागणार. मी तो O2च्याच भाषेत लिहायचं आपल्याला, म्हणजे हे किती लागले आपल्याला, 12. किती लागले आपल्याला, 12 ऑक्सिजन मॉलिक्युल एवढे लागणार आहेत आता आपल्याला. आता आपल्याला काय म्हणतायत ते परत एकदा वाचायचं आपण, की 34 ग्राम्स ऑफ सुक्रोज आर बर्न इन हिज बॉडी, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन वुड बी नीडेड. किती ग्रॅम ऑफ ऑक्सिजन लागेल 34 ग्रॅम्सला. ठीक आहे, नाऊ वी नो दॅट ऍट एसटीपी कंडिशन. आता आपण याचं मॉलिक्युलर वेट काढलेलं आहे, हे किती आहे, 342 ग्रॅम्स नीडेड. याचं किती येत आहे बघा, सो किती येत आहे, एक मॉलिक्युल आहे. हा किती मॉलिक्युल आहे, एक मॉलिक्युल आहे. एका मॉलिक्युलला मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज ऑफ सॉरी सुक्रोज नीडेड किती, 12 इंटू ऑक्सिजनचं मोलार मास किती आहे, 32. मॉलिक्युलचं वेट किती आहे, एकाच किती आहे, 16. एका ऍटमचं 16. सो हिअर इज अ मॉलिक्युल O2 आणि म्हणून 16 इंटू 2 32. सो हिअर वी गेट 384 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. किती लागलंय, एका मोलला. दॅट मीन्स 342 ग्रॅम्स रिक्वायर 384 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, हे रिलेशन मिळालं आपल्या एसटीपीचं. मग 34 ग्रॅम्सला किती लागेल ऑक्सिजन, सो हिअर द 34 ग्रॅम्स रिक्वायर्ड हाऊ मच. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो वी नो दॅट क्रॉस मल्टिप्लिकेशन 34 मल्टीप्लाइड बाय किती आहे, 384. किती आहे, 384 डिवाइडेड बाय 342 इज इक्वल टू किती झालंय, 916.32. हे किती लागलं आपल्याला, 38.18 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. सो 38 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, हा कितीला लागला, 1 आवरला. कितीला लागला, 1 आवरला लागला. आता आपल्याला एवढं म्हणजे सॉरी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन नाही, ग्रॅम्स ऑफ सुक्रोज, सॉरी ग्रॅम्स ऑफ सुक्रोज, 34 ग्रॅम्स ऑफ सुक्रोज इज बर्न. सो बर्न झाला त्यावेळेला किती ऑक्सिजन लागला हे काढलं आपण. किती ऑक्सिजन लागला 34 ग्रॅम्स सुक्रोज बर्न होईला, 38.18 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. तर त्यांचं म्हणणं काय की वन डेला किती लागेल. सो वन डेला बघूया, एवढा जर
एका तासाला 34 ग्रॅम्स, मग 34 इन मल्टीप्लाइड बाय एका दिवसात किती तास असतात 24, एका दिवसात किती तास असतात 24, सो ऑक्सिजनला पण आपण 24 ने मल्टीप्लाय करू, कारण यांचं काय हाऊ मच ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज नीडेड, काय हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज नीडेड, आपल्याला सुक्रोज किती लागेल हे विचारले नाही, मग डायरेक्टली आपण यालाच ऑक्सिजनला 24 ने मल्टीप्लाय केलं की आपल्याला वन डेचं निघेल, 24 ने मल्टीप्लाय केलं की आपल्याला कितीचं निघेल वन डेचं, सो 16.32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज नीडेड फॉर वन डे, ऑफ ऑक्सिजन इज नीडेड फॉर वन डे. मग आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी काय लागणार आहे, आपल्याला फक्त आधी दोनदा वाचायचा प्रॉब्लेम, आधी दोनदा वाचायचा, त्यानंतर इक्वेशन लिहायचं, इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला काय दिलंय काय ते कळतच आहे, मग आपल्याला त्याचं मोलार मास काढायचा का व्हॉल्यूम काढायची, मोलार व्हॉल्यूम काढायची ते कळतं आपल्याला. जर गॅसेस स्टेटमध्ये दिलेलं असतील तर आपल्याला मोलार व्हॉल्यूम काढावं लागेल, परंतु आपल्याला इथे ग्रॅम्स मध्येच दिलाय, मग आपण मोलार मास काढायचं, मग आपण मोलार मास कशाला केवढं, एवढ्याला एवढं, तर एवढ्याला किती, या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढायचं आपल्याला. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.